कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदीवरील GST माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रिगटाने केलेल्या शिफारसीशी 44व्या GST परिषदेने आज मान्य केले आहेत. शिफारसी मान्य झाल्याने ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर 12 ऐवजी 5% GST आकारला जाईल. कोविड संबंधातील बहुतांशी सामग्रीवर कर 5% कमी झाल्याने किंवा कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास मदत होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश मानण्यात येत आहे. GST परिषदेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वित्तमंत्री तथा परिषदेच्या अध्यक्षा व सदस्यांचे आभार मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाइव, मुंबई. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाइव वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव अपडेट्सची निगडीत.